एसएससी बोर्डात महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली पंढरपूर शहरातील कुमारी आस्था अजित माने या युवतीला माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते पंढरी रत्न पुरस्कार तर तिचे शैक्षणिक गुरु प्रशांत वांगीकर सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करत विशाल आर्वे मित्रमंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. माजी नगरसेवक शैलेश बडवे, नीलराज डोंबे, समाजसेवक भागवत बडवे, ॲडव्होकेट ओंकार जोशी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के सर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. कुमारी आस्था माने व प्रशांत वांगीकर सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात पंढरपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे अशा शब्दात प्रशांतराव परिचारक यांनी सत्कार मूर्ती यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन करण्याबरोबरच पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विशाल आर्वे व त्यांचे सर्व सहकारी यांचे देखील विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल आर्वे यांनी केले तर सूत्रसंचालन व शेवटी उपस्थितांचे आभार राहुल आर्वे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारंग दिघे, श्रीनिवास उपळकर, तुकाराम खंदारे सर, गणेश देशपांडे सर, सुरज पळवळकर, माऊली लाडवाणी, अरविंद गुंड, रणजित माने, रोहित माने, प्रीतम भोसले, नितीन भावळ आदी जणांनी अथक परिश्रम घेतले. शिक्षक महाराष्ट्राचे पालक आजी त्यांच्या कुटुंबीय विद्यार्थी विद्यार्थिनी मगाशी डॉक्टर म्हणजे तसं ती बोलत होती, मला वाटलं की तुम्हाला बोलत नाही ती आम्हाला बोलते. यश मिळवायचं तुम्हाला कशा पद्धतीने मिळवावं लागेल आणि ते आम्हाला म्हणजे सगळ्यांकरता सांगतो. एवढं सोपं नाही यश मिळवणं आणि मिळालेलं यश पुढे टिकवणं पचवणं. तिनं आपल्या त्या अनुभवातून जे काही सांगितलं ते खरं आहे. डॉक्टर म्हणजे तसं की वर्ष म्हणजे जगण्या मारण्याचा संघर्ष होता. एका बाजूला विद्यार्थ्यांना आज ऑनलाईन परीक्षा बऱ्या वाटते ऑफलाईन परीक्षा. मी माझ्या कॉलेजमध्ये ह्या वर्षी बघितलं तर म्हणली यंदा विद्यार्थ्यांची ॲडमिशन वाढल्या. काय झालं म्हणजे सगळेच पास झाले बाहेर नाहीच म्हणून सगळे पुढच्या वर्गात गेल्यामुळं संख्या भरपूर झाली. गुणवत्तेचं काय अशा या कालखंडामध्ये कुमारी आस्थाने आज यश मिळवलेला आहे. यश तुम्हाला आज काय वाटतं ते आपण मराठा लीग 1975-76 आम्ही 7वी-8वी-5वी-6वीमध्ये असो तेव्हा पंढरपूरचा आमचा शिरीष पारिपत्रदार म्हणून एक विद्यार्थी आपल्या पंढरपूरचा त्या कालखंडामध्ये बोर्डामध्ये पहिला आला. त्यावेळेस बोर्डामध्ये पहिलं येणं बहुतेक जुने 11वी असत ना दहावी होती गेल्या दहावी होती आणि अक्षरशः पंढरपूरकरांनी त्यावेळेस आनंदोत्सव साजरा केल्यासारखं वातावरण त्या शोध आणि यश खूप अवघड आहे, कठीण आहे आणि खूप कष्टामध्ये यश मिळते. त्यामुळं आज आस्थाने यश मिळवलेलं आहे तिच्याबद्दल तिचं अभिनंदन. तिचे वडील अजित माने एकर म्हणजे मला सुद्धा माहीत नाही, मी विशाला धन्यवाद देईन की त्यांनी मला अवगत केलं. मला आपल्या संस्थेतलेच माने सर आहेत, त्यांचीच मुलगी आहे म्हणजे कारण ती नंबर गेल्यामुळं आता दहावीच्या परीक्षेचे मार्क्स नंबर मिळत नाही तर मला आता हे मिळते ना पर्सेंट ग्रेड मिळते. त्यामुळं तर मी आत्ता सरांना म्हटलं एवढं मोठं यश मिळलं आहे आणि आपण अजून सगळे आरोग्यांनी आहोत त्या बाबतीत पंढरपूरकर तेव्हा तिला विशालाही मनापासून तिचं धन्यवाद द्यायला की त्यानं गुणग्राहकता दाखवली आणि आपल्यासमोर तिला आणलं आज तिच्यापासून आपणही प्रेरणा घ्यावी अशी ज्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मी आवाहन करतो. पंढरपूर सरांनी अतिशय कष्टामधलं हे सगळं उभा केलेलं जेव्हा आपल्याच क्लासमधली विद्यार्थिनी बोर्डामध्ये मोठ्या मोठ्या यशाने पुढे जाते पण निश्चितपणे शिक्षक म्हणून त्याचा त्यांना अभिमान आहे, गर्व आहे आणि त्याने ज्याच्याकरता अट्टास केला होता त्याचंही सार्थक झाल्यासारखं वाटत. म्हणजे आपल्या इथल्या मुलांना चांगले मार्क्स मिळावे, त्याने चांगलं यश मिळवावं, पुढं मोठं व्हावं
या स्थळमुळेमधनं आज त्यांनी आपल्या थोडक्यात सांगितलं की पंढरपूरच्या या पॅटर्नबद्दल, पण निश्चितपणे भविष्यकाळामध्ये हा पॅटर्न महाराष्ट्रा देशात येणार ठरावा, ते सामर्थ्य कुणी पांडुरंगानं करा, त्याच्या सगळ्या सहकार्यांना द्यावं हीच या निमित्तानं प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्यांना सांगतो की पुढची स्पर्धा प्रचंड आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, ती काय तुमच्याच आपल्या क्षेत्रामध्ये अशी नाही, आज डॉक्टर आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे, आज आम्ही राजकारण समाजकारणामध्ये आमच्यामध्ये स्पर्धा आहे. खुर्ची मोकळी झाल्यानंतर दुसरा येऊन ती जागा भरून घेऊन जाणार, त्यामुळे तुम्हाला ती आहे टिकवायचं सगळं आपलं स्थान, आणि अजून ह्याच्यापेक्षा पुढे जाण्यासाठी आपण स्वप्न बघायची, स्वप्न प्रत्यक्षात उतरायची, पण त्याच्याकरता कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केले पाहिजेत, समर्पण भावनेनं काम केलं पाहिजे, आणि तुम्ही आयुष्यामध्ये मोठं झाल्यानंतर डॉक्टर म्हणजे तसं जसं आपण घरांचं देणं आहे, आई वडिलांचं देणं आहे, गुरुचं देणं आहे, तसं समाजानंसुद्धा खूप मोठं ऋण आपल्यावर होतं, तर त्या समाजाचंही आपण देणं लागतोय, आणि ते देणं देण्याकरता तुमची गोंजळ तुम्ही त्या समाजाकरता ती केली पाहिजे, ती करण्याचे संस्कारसुद्धा तुम्हाला असे या संस्था चालकांच्या संस्थेचे मिळत आहे. निश्चितपणे या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, उभयताने मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या पुढच्या यशाकरता त्यांनाही शुभेच्छा देतो, आणि विशालला सांगतो की आज अशा पद्धतीने मी सुरू केलं आहे. पंढरपुरातलं जे जे चांगलं त्या देखील असेल, क्षेत्र कुठलंही असू ते लोकांपुढे आणण्याची जबाबदारी विशाल तुम्ही घ्यावी, तुमच्याबरोबर आम्ही सगळेजण आहोत, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगून मी थांबतो. धन्यवाद. आपल्या पंढरपूर शहरातील युवती कुमारी आस्था अजित माने हिने SSC बोर्डात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावत जे उत्तुंग यश मिळवलेले आहे ते आपल्या समस्त पंढरपूरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. यामुळेच माजी आमदार सन्माननीय प्रशांतराव परिचारक यांचे शुभ हस्ते आस्थाला पंढरीरत्न पुरस्कार प्रदान करत आपण पंढरपूरकरांच्या वतीने तिचा गौरव करण्याचे काम केलेले आहे. याबरोबरच आस्थाचे मार्गदर्शक शिक्षक सन्माननीय प्रशांतजी वांगीकर सर जे गेल्या 30 वर्षांपासून आपल्या पंढरपूर शहर व तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अनमोल योगदान देत असंख्य गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, यामुळे त्यांना देखील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.